जागतिक वारसा म्हणून नोंद झालेल्या सातारा जिल्ह्यातल्या कास पठारावर पर्यटकांचा ओघ वाढतोय. अनेक रंगांची विविध आकारांची अनेक दुर्मिळ फुलं पाहण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक या पठारावर येत असतात. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला पावसानं उघडीप दिल्यानं या ठिकाणी खूप कमी प्रमाणात फुलं आली. मात्र गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे कास पठार आता दुर्मिळ फुलांनी बहरून गेलंय. निसर्गाचा हा अद्भुत नजराणा पाहण्यासाठी आतापर्यंत 50,000 जास्त पर्यटकांनी कास पठाराला भेट दिली आहे. जे कल्पना केली त्यापेक्षा सुद्धा अगदी सुंदर इथं आल्यावर वाटलं. इथलं वातावरण खरंच सुंदर आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे इथली फुलं अतिशय सुंदर आहे. फुलं बघून इकडेच म्हणजे इकडेच थांबावं, इथून जाऊच नाही असा अनुभव वाटतोय. पुण्याहून आलो तर हॉलिडे स्पेंड करायला आलोच संडेला. ऍक्च्युली टीव्हीवरच ऐकलं होतं कास पठाराबद्दल आणि इट्स अ ब्युटिफुल वेदर हिअर, सो वी आर एन्जॉईंग. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.